नमस्कार, माझं नाव विशाखा परमाने खुने राहणार नाही. मी आता BSc भाग 3 ची विद्यार्थिनी असून श्री गोविंदराव मुनघाटे महाविद्यालय इथं आपले शिक्षण पूर्ण करीत आहे. गांधी रिसर्च फाउंडेशनद्वारा आयोजित गांधी जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेत अहिंसा जीवनाचा नियम हा विषय मी आपल्यासमोर मांडलेत आहे. परवा कवितेच्या वर्गात कवितेने एक प्रश्न विचारला मला की गांधीजी आणि नथुराम जर एकाच नोटावर छापले तर तू काय करशील. मी चिडली आणि म्हणाली, आग लावून टाकेन, छापणाऱ्यांना कापून टाकेन, दंगली करीन दंगली. त्यावर कविता खडखडून हसाली आणि म्हणाली, तुला अजून गांधीजी कळालंच नाही. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की जगाच्या शांततेसाठी ज्यांनी अख्खा आयुष्य अहिंसा या तत्वाचा अवलंब केला, खरंच आपण तो तत्व आज स्वीकारण्याचा प्रयत्न करीत आहोत का? ज्यांचं अख्खा आयुष्य गेला जगाला अहिंसेचा संदेश देण्यासाठी, सत्य अहिंसा या तत्वाचा या पाऊलवाटांवर चालणाऱ्या, हातात केवळ आधारासाठी म्हणून लाकडाची काठी घेऊन चालणाऱ्या एका किरकोळ शरीर यष्टीच्या व्यक्तीला ऐकण्यासाठी हजाराहून लोक प्राणाहून उभे राहतात हे दिसते तितकं साधं नाही आहे. पण आज एवढं करूनही गांधीजींचा अहिंसेचा मार्ग आज कुठेतरी हिंसेतून जात आहे आणि या व्यासपीठाला विषय मिळतोय अहिंसा जीवनाचा नियम. अहिंसा या तत्वाचा विचार करत असताना गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे हिंसक मार्गे न जाता विरोधकाची बाजू समजून घेणे आणि तो प्रश्न शांततेने सोडवणे म्हणजे अहिंसा. यांच्या व्यतिरिक्त ते सांगतात, एखादी मनुष्य किंवा प्राणी यांच्याप्रती मैत्री प्रेम भावना ठेवणे म्हणजे अहिंसा. आपल्या वाणीतून कुणाचे मन दुखावणार नाही म्हणजे अहिंसा. आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या मनात एकमेकांविषयी द्वेष न असणे म्हणजे अहिंसा. पण आज माणूस नेमकं हेच करतंय. हिंसा या तत्वाचा विचार करत असताना गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे अहिंसा परोपधर्मासोबत युगधर्मही आहे. उदाहरणार्थ आज आपण 21व्या शतकात जगतोय, विज्ञान युगाचे पाहिक आहोत. अनेक टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण आज अनेक शस्त्रे बनवली. अणुबॉम्ब, न्यूटन बॉम्बसारखे अनेक शस्त्रे आपण तयार केली. कशासाठी? आपल्या संरक्षणासाठी. पण आज केवळ हिंसेपोटी, आज आपण आपल्या मनात असलेल्या द्वेषेपोटी आज आपण याचा वेगळाच वापर करू लागलो. आणि याचा जर सखोल विचार केला तर या हिंसेमुळे होणारा विध्वंस हा केवळ त्या राष्ट्रांपुरतीच मर्यादित नाही आहे, तर एका अणुबॉम्बसारख्या शस्त्रामुळे आपल्या सृष्टीचाच प्रश्न निर्माण होते. आज केवळ थोडं अंतर आहे एका बोटा आणि बटनांमध्ये ही सृष्टी नष्ट करायला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की 21व्या शतकात जगतात, विज्ञान युगात जगतात, आपल्या या अशा वृत्तीमुळे आपली वृत्ती हिंसक होऊन शांतता भंग होऊन आणि एकमेकांच्या द्वेषेपोटी आपल्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होतो आहे. यापेक्षा आपलं मोठं दुर्दैव असूच शकत नाही. माणसात माणूस की नाही, जगात शांतता नाही. म्हणून आज अशा परिस्थितीत गांधीजींच्या अहिंसा या पर्यायाशिवाय दुसरा पर्याय जगासमोर दिसून येत नाही. म्हणून आज जर आपण हिंसा हा दृष्टिकोन सोडून गांधीजीचा अहिंसा या तत्वाचा अवलंब केला तर आपला जग नक्कीच शांत होईल. आज गांधीजी जिवंत नाही, पण ते जिवंत आहेत विचारांच्या रूपात, कर्तृत्वाच्या रूपात आणि तत्वांच्या रूपात. आणि या तत्वांचा अवलंब त्यांनी आपल्या अख्ख्या आयुष्यभर केला आणि त्या तत्वांचे बीज त्यांनी आपल्या मनात पेरले. म्हणून आज अशा परिस्थितीत आपल्याला सुद्धा गरज आहे त्या तत्वांचे बीज वाढवण्याची, जी इथून गेल्यानंतरही रुजत राहील, वाढत राहील, फुलत राहील, समाज कल्याणासाठी, राष्ट्र कल्याणासाठी. धन्यवाद.